रंग माझा वेगळा मालिकेच्या चोवीस ऑगस्टच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कार्तिक हा दीपिकाला घेऊन त्याच्या फार्म हाऊसवरून मुंबईला येण्यासाठी निघतो तर कार्तिक हा दीपिकाला म्हणतो दीपिका काय सांगितले रे तुला दीपाने तेव्हा दीपिका म्हणते मला तिनेच जन्म दिलाय असे सांगितले तेव्हा कार्तिक म्हणतो आपल्याला आज दुपारी कोर्टात जायचंय असे नाही सांगितले का तिने तेव्हा दीपिका म्हणते नाही त्यानंतर कार्तिक हा दीपिकाला घेऊन मुंबईत येतो तर इकडे मुंबईमध्ये दीपा तिच्या घरी गणपती बाप्पा समोर प्रार्थना करत म्हणते की दीपिकाला माझ्याचकडे येऊ दे तर इकडे आयशाने घाडगे वकिलांची भेट घेऊन दीपाने दीपिकाला तीच तिची आई असल्याचे सांगितल्याचे सांगते ते ऐकून घाडगे वकिलाला मोठा धक्का बसतो तर इकडे कार्तिकी ही दीपिकाची भेट घेऊन दीपिकाला म्हणते दीपिका उद्या जर तुला कोर्टात विचारले तू कुणाकडे राहणार तर तू काय उत्तर देणार तर दीपिका म्हणते काय उत्तर देऊ मी तेव्हा कार्तिकी म्हणते तू कोर्टामध्ये आईकडे राहण्यास नकार दे ते ऐकून दीपिकाला मोठा धक्का बसतो तर आता दीपिका कोर्टामध्ये काय निर्णय सांगणार हे बघण्यासाठी आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब